नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। एक बुद्ध मंदिर सम्यक सम्बुद्ध, दोन तीन रत्न कोणते रत्न आहेत? बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न आहेत, त्यांचे तीन गुण आहेत। काय गुण आहेत? पहिला शील आहे, दुसरा समाधी आहे, तिसरा गुण आहे प्रज्ञा। तीन गुण शील समाधी प्रज्ञा। चार आर्य सत्य, काय आर्य सत्य आहेत? पहिलं दुःख आर्य सत्य, दुसरं दुःख समुदाय आर्य सत्य, तिसरा आहे दुःख निरोध आर्य सत्य, चौथा आहे दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य। हे चार आर्य सत्य आहे। जीवनाला सारा दुःखाच्या कारागृह केंद्रामधून बाहेर काढणारे हे चार आर्य सत्य आहेत। त्यानंतर पुढे आठ आर्य अष्टांगिक मार्ग, आठ मार्ग आहेत। आठ मार्गाच्या आपल्या जीवनामध्ये उपलब्ध्या होतात। पहिलं अंग आहे मार्गाचं। मार्ग महान नाही, आपण म्हणू की रस्ता महान आहे, रस्ता महान नाही तर काय महान आहे? रस्त्यावर चालणारा व्यक्ती महान आहे। आणि म्हणून हा मार्ग महान नाही, मार्ग तिथं पडलेला आहे ज्याच्यामध्ये जे गुण जागले आहेत। पहिलं अंग आहे ते मनुष्यामध्ये जागणारं पुण्यकर्माचं अंग आहे सम्यक दृष्टी। दुसरं अंग आहे सम्यक संकल्प। तिसरं अंग आहे सम्यक वचन। चौथं अंग आहे सम्यक कर्मांत। पाचवं अंग आहे सम्यक आजीविका। सहावं अंग आहे सम्यक व्यायाम। सातवं अंग आहे सम्यक स्मृती। आठवं अंग आहे सम्यक समाधी। आठ अंग आहेत आचरण करताना आपल्या जीवनामध्ये हे अंग पुष्ट होतात, मजबूत होतात, त्यांच्या शक्त्याही निर्माण होतात। या आर्य अष्टांगिक मार्ग आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये भरलेले आहेत, पण त्याला जागवावं लागतं। कर्म तीन प्रकारचे आहेत, कायाचे कर्म, वाणीचे कर्म आणि मनाचे कर्म। पाच स्कंद आहेत। काय पाच स्कंद आहेत? रूप आहे, वेदना आहे, संज्ञा आहे, संस्कार आहे, विज्ञान आहे। यांना काय म्हणतात? पाच स्कंद। सदतीत बोधी पक्ष धर्म, या धर्माचे धर्म एकच आहे, तो आहे सद्धम्म, त्याला धम्म म्हणतात। पण त्याचे प्रकार किती आहेत? ज्या प्रकारे गहू एकच आहे पण गव्हाचे किती प्रकारचे प्रकार करून आस्वाद घेतात। लंब्या रोट्या होतात, आखुरोट्या होतात, भुड्डे होतात, करंज्या होतात, अनेक प्रकारचे। गहू एकच आहे पण परकार बहु आहे, असे या धम्म मार्गाचे पक्ष किती आहेत? सदतीत बोधी पक्ष आहेत। चार स्मृती प्रधान, चार सम्यक प्रधान, चार इद्धिपाद, पाच इंद्रिय, पाच बल, सात बोधांग, आठ आर्य अष्टांगिक मार्ग, असे झाले पूर्ण सदतीस बोधी पक्षीय संग्रह। तर चार स्मृती प्रस्थान म्हणजे काय? कायानुपश्यना स्मृती प्रस्थान। काया कशी आहे? काया सीधी आहे, हेकडी तिकडी आहे, गोल आहे, चापट आहे? आतमध्ये काय आहे? कायातून काय निघतो? हे संपूर्ण ज्ञान कायाच्या प्रती सजग राहून त्याला माहीत होते। काया कशी आहे?
अनेक पार्टाने बनलेली आहे आणि काया अशी आहे असं त्याला ज्ञान होतो. दुसरा आहे कायामध्ये होणाऱ्या वेदना, त्या वेदनांना सुखद आणि दुःखद वेदना त्याप्रती सजग राहून तो आपल्या मनामध्ये बोध घेतो, ज्ञान घेतो, सत्य ग्रहण करतो, त्याला काय म्हणतात वेदनानुपश्यना स्मृती प्रस्थान, म्हणजे त्याप्रती सजग राहणे. तिसरा आहे चित्तानुपश्यना, चित्त म्हणजे आपण बाहेरच्या जागेमध्ये जागा पाहतो आणि असंच ती जागा आपल्या मनामध्ये आहे तिला म्हणतात चित्त पातळी, आणि पडदा त्याला म्हणतात चित्तानुपश्यना. यावेळेस असं चित्त जागलं, यावेळेस तसं चित्त जागलं, असं आपण जीवनामध्ये जमिनी पाहल्या, अरे काळी जमीन आहे, पांढरी जमीन आहे, लाल जमीन आहे, भुरकट जमीन आहे, गोठाड जमीन आहे, आणि अशा प्रकारच्या जमिनीचे प्रकार आहेत. असंच आपल्या मनामध्ये ह्या पातळ्या आहेत, त्या पातळ्यांना चित्त म्हणतात, आणि चित्तामध्ये जाणत असताना अनेक प्रकारचे प्रकार आपल्याला आढळून येतील. त्याप्रती सजग चित्तानुपश्यना, चित्त जागलं त्याप्रती आपली स्मृती त्या ठिकाणावर काय आहे रमलेली आहे, अभ्यास करत आहे, जाणत आहे, चित्तानुपश्यना स्मृती प्रस्थान. चौथा आहे धम्मानुपश्यना, धम्म आणि स्मृती प्रस्थान म्हणजे काय, धम्म म्हणजे एखादी जमीन आहे, त्या जमिनीवर अनेक प्रकारचे काय निघालेले आहेत, गवत निघला आहे, कचरा निघला आहे, कुंदा निघालेला आहे, पराठी निघालेली आहे, झाडं निघालेलं आहे, आंब्याचं झाड आहे, मोसंबीचं झाड आहे, अंगूरचं झाड आहे, असंच नेमकं आपल्या चित्तामध्ये कोणते विषय जागले आहेत त्या विषयांना म्हणतात धम्म. वासना विषय जागलेला आहे, ईर्ष्या विषय जागलेली आहे, जलन देवा जागलेली आहे, मीपणा जागलेला आहे, अविद्या जागलेली आहे, या सर्वांना काय म्हणतात इंद्रियाचे विषय, आणि म्हणून त्याला म्हणतात धम्म. चित्तावर कोणता धर्म जागला, इंद्रियावर कोणता विषय जागला, चित्तामध्ये कसा माल उगवला, त्याला म्हणतात चित्तानुपश्यना. आपल्या मनात जागलेल्या विषयाच्या प्रती तो सजग असतो, त्याला धम्मानुपश्यना स्मृती प्रस्थान असे म्हणतात. त्यानंतर आहे चार सम्यक प्रधान, उत्पन्न पाप धर्मों के प्रहण करने के लिए व्यायाम. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हा धर्म म्हणजे विचार येतो. काय विचार येतो, कुणाच्या मनात विचार येतो चोरी करावं, कुणाच्या मनात विचार येतो चोरी न करावं दान करावं, आणि म्हणून आपल्या मनात जागलेल्या विचाराचा तो निरीक्षण करतो आणि परिणाम जाणतो, अरे हे कर्म हानिकारक आहे, आणि त्याला रोक लावून त्याला तो नष्ट करतो. पहिलं आहे सम्यक प्रधान. दुसरं आहे अरे हे विचार उत्पन्न कोठे होतात, ते जिथं उत्पन्न होतात ते विचार, त्या विचारांचे तो प्राप्ती होण्याची जी सवय आहे, निर्माण होण्याची सवय आहे, त्या जागेला परिपूर्ण बाहेर काढून टाकतो, त्याला म्हणतात दुसरं सम्यक प्रधान. असा केलेला व्यायाम म्हणजे, असे केलेली मेहनत म्हणजे, असे केलेले कष्ट म्हणजे, असा केलेले परिश्रम म्हणजे आपल्या मनाच्या अकुशल कर्माला धुऊन टाकणे, बाहेर काढणे. त्यानंतर आहे तिसरं उत्पन्न कुशल धर्मों के उत्पाद के लिए व्यायाम. आपल्या मनात चांगलेही विचार येतात आणि विचारांना जाणणं आणि त्यांना वाढवणं, विकास गतीला नेणं. त्याच्यानंतर पुढचा उत्पन्न कुशल धर्मों के पुन्हा पुन्हा उत्पादो के लिए व्यायाम. जे कुशल कर्म आपल्या मनात आहेत पण त्याहीपेक्षा अजून दुसरीकडे आपल्याला शिकायला मिळतं, तिकडं जाऊन चांगले कर्म आपल्या मनामध्ये आणणं, त्याचा विचार संग्रह करणं, त्यांना मजबूत करणं आणि त्यांना बाहेर निघून देणं, याला काय म्हणतात चार सम्यक प्रधान. रिद्धिपाद, पाच प्रकारचे इंद्रिय आहेत. पहिला आहे श्रद्धेंद्रिय. श्रद्धा ही आंधळी नसावी, कसही असावी, विवेकवाली असावी, क्रांतिकारक असावी, शोधवाली असावी, श्रद्धेंद्रिय. दुसरं आहे वीर्य इंद्रिय. वीर्य इंद्रिय म्हणजे कोणत्याही कामासाठी मार्गावर चालण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्या प्रयत्नाला म्हणतात
वीर परिपूर्णाला इंद्रिय पक्क झालेला आहे वीर्य इंद्रिय. तिसरा इंद्रिय आहे स्मृती. स्मृती म्हणजे त्याप्रती सजग असतो आणि म्हणून त्या सजग राहणाऱ्या सवयीला त्याला इंद्रिय म्हणतात स्मृती इंद्रिय. चौथा आहे चित्ताचे एकाग्रता करणे सत्याच्या आधाराने करणे अशा प्रकारे त्याला म्हणतात चित्त. चित्त रिधिपात. चित्तामध्ये काय विषय जागले कसे विषय जागले कोणते विषय जागले चित्त कशा प्रकारचा आहे त्याचा अभ्यास करणे त्याप्रकारे जागेचा अभ्यास करून त्याचा अभ्यासाला पूर्ण करणे याला म्हणतात रिद्धिपाद. रिद्धी म्हणजे रीतधीर पद्धतशीर सिद्ध करणं अशा त्या पाद म्हणजे मार्गाला आपल्या आचरणात आणणं त्याला म्हणतात रिद्धिपाद. चौथा आहे मीमांसा इद्धिपाद. हा इद्धिपाद म्हणजे प्रज्ञा होय. आपल्या जीवनामध्ये जे जे उत्पन्न होतो त्याचा अनित्यबोध जागून सर्व विषय उत्पन्न होतात आणि नष्ट होतात हा स्वभाव हे ज्ञान हे सत्य तो आपल्या मनामध्ये जाणतो आणि त्या सत्याला तो ग्रहण करतो. अरे जे जे उत्पन्न होतं ते नष्ट होत आहे अशी त्या शक्तिशाली मीमांसाला काय म्हणतात रिद्धिपाद. असे पाच इंद्रिय झाले त्याचे पाच बल आहेत. श्रद्धेचं बल आहे शक्ती आहे पावर्स आहे. दुसरा आहे प्रयत्न करण्याची तो शिकस्त आणि बाजी लावतो तो वीर बनतो पुढे महावीर बनतो त्याला म्हणतात वीर्य बल. बल म्हणजे शक्ती. स्मृती. स्मृती एवढी जागूच असते कधीही बेहोशी आली का तिला दूरच करून टाकते अशा त्या स्मृतीला बलवानतेला आपल्या मनामध्ये पुष्ट करतो. समाधी. चित्ताची आपल्या शरीराप्रती हमेशा सजग राहून आधाराने एकाग्रता निर्माण करतो त्या एकाग्र शक्तीच्या बलाला काय म्हणतात पावरला समाधी बल. आणि अशा प्रकारे पाचवं बल आहे प्रज्ञा. जे जे उत्पन्न होतो जाणतो अरे बदलत आहे बदलत आहे बदलत आहे आणि म्हणून अशा त्या विषयाचा अभ्यास साडेतीन हाताच्या शरीराच्या आधाराने करतो त्याला म्हणतात प्रज्ञा बल. त्यानंतर बोधांग आहेत. स्मृती संबोधंग हा पहिला अंग आहे. बोध देणारं अंग काय आहे स्मृतिवान आहे. दुसरा आहे तुकडे करून जाणणारं धम्म विचय संबोधंग आहे. तिसरा आहे प्रयत्न करणारं वीर संबोधंग आहे. चौथा आहे त्याप्रती लगन ओढ आणि पाचवा आहे शांततेने अभ्यास करणं. सहावा आहे समाधी चित्ताचे एकाग्रतेचं बोधंग आहे. आणि सातवा आहे प्रज्ञा बोधंग उत्पन्न होणे नष्ट होणे उपळून निघणे त्याला उपेक्षा बोधंग म्हणतात. अशा प्रकारे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वचन सम्यक कर्मांत सम्यक आजीव सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी असे परमार्थबोधी पक्ष आहेत. त्यांना काय म्हणतात मुक्तीचे मार्ग आहेत. त्या मार्गाला आपल्या जीवनामध्ये जाणावं लागतं आणि जाणल्यावर आपल्या जीवनामध्ये मुक्ती मिळत असतं. मुक्ती म्हणजे पुन्हा त्यामध्ये न फसणे. अशा प्रकारे छंद चित्त उपेक्षा श्रद्धा प्रशाब्दी प्रीती सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी ये 14 धर्म परमार्थ है. बोधिपक्ष धर्म है. प्रभेदों के अनुसार ये 37 होते हैं. चार महाभूत पृथ्वी महाभूत आप महाभूत तेज महाभूत वायु महाभूत और पांचवा महाभूत है आकाश पोकड़. इसकी कोई संवेदना होती नहीं है उसकी कोई तकलीफ नहीं होती है इसीलिए उसे उसको विशेष महत्व नहीं है. ऐसा करने से अपने जीवन में सारे पक्ष उतारना पड़ता है तब आदमी साधु बनता है सज्जन बनता है मंगल करने वाला होता है अपना मंगल दूसरों के मंगल के लिए सहकार्य करता है. सब पापस्य कर्णं कुशलस्य उपसंपदा सचित्तो परियोदपणं एतं बुद्धान शासनं. बुद्धं नमामि धम्मं नमामि सांघं नमामि साधु 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 नमो बुद्धाय जय भीम.